पाठवला होता मला. इथे तो कोणीच नाहीये. इथे असेल का वेदिका? माझा आवाज ऐकून रडेल ती. हाक मारून बघते तिला. वेदिका, वेदिका, वेदिका बाळा, आहेस का तू इथे? वेदिका, 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 कोण आलाय बघ? वेदिका, कोण होता तुम्हाला बेशुद्ध करणारा? ऋषी? तो कसा असेल? त्याला आपण मारलंय, तेवढ्या वरून खाली पडल्यावर जिवंत कसा राहील तो? त्याच्याबरोबर आपण काय केलं आठवतंय ना तुम्हाला? पण जर ऋषी खरोखरच मेलाय तर त्याच्या मोबाईल वरनं तुम्हाला फोन कसा काय आला होता? कोणी रचला असेल हा सापळा तुमच्यासाठी? माहित नाही, मलाही काहीच कळत नाहीये. विजय, एवढं मात्र नक्की की वेदिकाच्या जीवाला धोका आहे. आपण तिथे जायला पाहिजे विजय. चला. तुला भेटायला आले. काय काम आहे त्यांच्याकडे? तू काय तिचा कायमस्वरूपी वकील आहेस का? तिला बोलू दे ना. मी बोला. पण काही म्हणा, जोडा चांगला दिसतो तुमचा. पण लवकर लग्न करा, नाहीतर लोक जोडे मारतील चिखलात भिजवून. तू कशासाठी आली आहेस इथे? वेदिका बरी आहे ना? फार काळजी आहे ना तुला तुझ्या मुलीची? एवढीच काळजी होती तर मग तिला माझ्या जोडीत का टाकलं? सगळ्यांना वाटतं सानिकाला काहीच कळत नाही, सानिकाला काहीच माहीत नाही. तुम्हा लोकांना काय वाटलं? सानिका म्हणजे नुसतंच फूल देणारा बुजगावण आहे काय ग? असं का बोलतेस सानिका? अगं, तुला धक्का बसला असता म्हणून नाही सांगितलं मी. मला धक्का बसेल म्हणून नाही सांगितलंस? एवढंच होतं तर मग नंतर का सांगितलंस सगळ्यांना? कारण तुला त्याग मूर्तीचं लेबल हवं असतं कायम. त्यांनी नंतर का सांगितलं ना हे तुम्हाला माहिती नाहीये अजून. जर माहिती असत तर तुम्ही हे बोललाच नसतात. ए, तू गप्प बस रे, मध्ये बोलू नकोस, कळलं ना? आम्ही दोघी बोलतोय की नाही? दुर्दैवाने ही बहीण आहे माझी. अजूनपर्यंत तरी या बहिणींमध्ये वकील आलेला नाहीये, त्यामुळे गप्प बसायचं. मला कुठलाही मोठेपणा नको होता सानिका. नियतीने तुझ्याकडून तुझं मातृत्व हिरावून घेतलं. मला ते नसतं सहन झालं. मी काय ग, जन्माला आल्यापासून दुःखच पुसते. मी सहन करू शकले असते ते हाच विचार करून मी माझं मातृत्व तुला दिलं. हे उदार मातृत्व नसतं मिळालं ना तरी चाललं असतं. सत्य पचवायला वेळ लागला असता पण ते मी पचवलं असत. पण तू मात्र शाप दिलास मीरा मला. विषासारखा भिंगलाय तो माझ्या मनात आणि ते पचवणं फार कठीण आहे. असं बोलू नका सानिका मॅडम. अहो, यांनी फक्त तुमचा विचार करूनच केलंय ते. दान देताना पण समोरच्याला हवं असलं ना तरच द्यावं. हिने तर मातृत्व लादलं माझ्यावर.
आता वेदिका माझ्या सावलीत वाढणार. सानिकाच्या सावलीत वाढणारी वेदिका कशी असेल याची कल्पनाही नाही करू शकत तू. काय करणारस तू सानिका? घाबरू नकोस मीरा, मी काहीच करणार नाहीये तिला. फक्त आता तिला मी माझ्या पद्धतीने वाढवेन. म्हणजे आजपर्यंत सानिका कधीच मीराचा पराभव करू शकली नाही, पण आता सानिकाचं ट्रेनिंग घेऊन मीराचीच मुलगी तिचा पराभव करेल. हेच सांगायला मी आली. जवळची माणसं जेव्हा आपला पराभव करतात ना, तेव्हा काय दुःख होतं ना ते हिच्यामुळे पाहिलंय मी. आता त्याच्या एक पायरी वरचं दुःखही भोगेल आणि ते दुःख तुझी मुलगीच तुला देईल. मॅडम तुम्ही रडू नका, तसंही हे सत्य फार दिवस लपणार नव्हतं आणि तुम्ही स्वतःला दिलेला शब्द मोडलेला नाहीयेत त्यांना हे आधीपासूनच कळलं होतं. पण म्हणून हे असं बोलायचं? मला जर कोणी आपलं मूल दिलं असतं ना, तर मी माझ्या कातडीचे जोडे करून त्याच्या पायात घातले असते. काय बोलते विजय, माझ्या मुलीला माझ्याच विरोधात उभा करायला निघालीये ही? सगळे तुमच्यासारखे नसतात मीरा मॅडम. काही झाडं दिसायला जरी हिरवी असली तरीही त्यांची सावली पण विषारी असते. त्या सावलीत मी माझ्या मुलीला ठेवलंय. नुकसान केलं मी माझ्या मुलीचं, नुकसान केलं. मीरा मॅडम तुम्ही अशा नर्वस होऊ नका. आपण वेदिकासाठी लढू, तिला परत मिळवू. आई, 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 आई कुठे गेली? जा. वेदिका, वेदिकाची बाबा गाडी अशी का पडली आहे? वेदिका, साकेत, साकेत तू घरात आहेस? साकेत, 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 अरे काय झालंय तुला? साकेत, वेदिका कुठे असेल माझी? वेदिका, मीराचा फोटोही नाहीये, वेदिकाही गायब झालीये. या साकेत, 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 अरे उठ ना, काय झालंय तुला? माझी वेदिका कुठे आहे? साकेत, 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 आई, बाबा. काय झालं, कशाला आरडाओरडा करतेस? कुठे गेली होतीस? बँकेत गेले होते मी, साकेत होता म्हणून म्हटलं पटकन जाऊन याव. बाबा कुठे आहेत?
मी गेले तेव्हा घरातच होते, गेले असतील बाहेर आता काय झालंय? पण अगं वेदिका नाहीये घरात. आणि साकेत तो बेशुद्ध पडलाय वर आमच्या रूम मध्ये. नाही आपण पोलिसांना फोन करून सांगूया की वेदिकाला कोणीतरी किडनॅप करून घेऊन गेलंय. साकेत साकेत ये इथे बस सावकाश. साकेत अरे काय झालंय? बरं वाटतंय ना आता तुला? तू अचानक बेशुद्ध कसं काय पडलास? वेदिका कुठे आहे? म्हणजे वेदिका नाहीये ती घरात म्हणूनच विचारते ना. काय झालं होतं? मी वेदिकाला खेळवत बसलो होतो तेवढ्यात कोणीतरी माझ्या डोक्यात मागून एक फटका मारला. त्यानंतर काय घडलं काहीच कळलं नाही. आता आपल्याला कसं कळणार वेदिका कुठे ते? एक मिनिट, आपल्याला आपल्या लॅपटॉपवर कळेल ना. ओ, मी लॅपटॉप घेऊन येतो. साकेत तू बस, मी घेऊन येते. सीसीटीव्ही कॅमेरा सुरू आहे. तुम्ही माझ्यासोबत काम करायला तयार आहात याचा आनंद आहे मला. आपल्या आयुष्याचा दर्जा आपणच वाढवू शकतो. फक्त काम करताना मागे पुढे बघायचं नाही, कष्ट करताना कसलाही विचार करायचा. हो ताई, पडेल ते काम करायची तयारी आहे आमची. मी असेनच तुमच्यासोबत. आपण उद्यापासून कामाला सुरुवात करूया. आता या तुम्ही. काय झालं? चेहरा का पडलाय? आता तर छान बोलत होतात बायकांशी. रोजचं आयुष्य जगायला पाहिजेच आपण. पण सानिका जे बोलली ना ते सतत आठवत आहे मला. एका गोड गोंडस मुलीच्या डोक्यात विष भरणं सोपं नसतं. त्यांचा निरागसपणा बघून मोठमोठे गुन्हेगार हेलावतात. सानिका मॅडम जे बोलले आहेत ते नाही करू शकत. ती करू शकेल का नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण तिच्या मनात काय चाललंय हे मला कळलंय, त्याचाच त्रास होतोय मला. राणे काकू तुम्ही या या या, आता तुम्हीच समजूत काढायची. मी तर दमलोय समजून. मी तिच्यासाठी जे आणलंय ते पाहून ती नक्कीच समजूतदारपणे वागेल. काय आहे या बास्केटमध्ये? बघ. वेदिका?
हे काय आहे साकेत? घरी कोणीच आलेलं दिसत नाहीये. असं कसं होईल बघू. सानिका, तू कालचं रेकॉर्डिंग चेक करतेस, त्यात कसं दिसेल? अरे हो, हा मागचं बघते. आम्हाला जा विचारून काय होणार आहे? कॅमेरे बिघडले असतील, सिस्टम मध्ये काहीतरी एरर आला असेल. तुमचे दोघांचे सूर का बदलले? सूर बदललेत म्हणजे काय? वेदिकाला आम्ही किडनॅप केलं असं म्हणायचंय तुला? मी घरात नव्हते, साकेत बेशुद्ध पडला होता, आम्हाला धारेवर धरण्यात काय मतलब आहे? आणि तू आम्हाला एवढे प्रश्न विचारतेस? तू घरात असतीस तर हे झालंच नसतं. कुठे गेली होतीस सकाळी सकाळी? मी मीराला भेटायला गेले होते. तुला आवडत नाही ना ती, मग कशाला गेली होतीस तिला भेटायला? असं काम होतं तिच्याकडे? अगं पण काय काम होतं? अच्छा, म्हणजे तू मोघम उत्तरं द्यायची आणि आमच्याकडनं तपशील मागायचे, हा काय न्याय? मी कुठे गेले होते ह्यापेक्षाही महत्वाचा प्रश्न आहे ना आपल्या समोर. वेदिका कुठे गेली आहे, कोणी नेलं तिला, हे सगळं मला कळायलाच हवं. नाही तर घराला आग लावून टाकेन मी. आणि हो, ज्याने कोणी वेदिकाला नेलंय ना, त्यांनी आपल्यासोबत मीराचा फोटोही नेलाय. याचा अर्थ तो मीराला खूप चांगलं ओळखतो. आता तुम्ही काहीच सांगू नका मला, मीच काढीन शोधून. आता काय करायचं? पाऊल उचललंय ना आपण, आता परिणामांची चिंता नाही करायची. सामोरं जायचं जे होईल त्याला. तू थांब घरातच, मी आले. ही तुमच्याकडे कशी आली? ती माझ्याकडे कशी आली हे सांगेन मी नंतर, पण ती माझ्याकडे का आली हेच मला कळत नाहीये. खूप घाबरायला झालंय मला. राणीकाकू, राणीकाकू या इकडे, बसा बसा शांत, कप द्या इकडे. नको मला. नक्की बर, धक्का ओसरलाय का आता तुमचा, सांगाल का आता? वेदिकाला या बास्केट मध्ये घालून तुमच्याकडे कोणी आणून दिलं? इरावती बाईंनी. काय, आईने? हो. कुठे भेटली ती तुम्हाला? त्यांचा फोन आला होता, त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं. भेटायला? हो, खूप महत्वाचं काम आहे असं म्हणाल्या म्हणून मी गेले होते. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा.